नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना, गुड इव्हनिंग. आज 9 सप्टेंबर 2024 मिशन आरंभांतर्गत ऑनलाईन क्लास इयत्ता 8वी पण पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्या मार्फत दिनांक 1 सप्टेंबर पासून 30 सप्टेंबर पर्यंत घेणार आहोत. आज 9 सप्टेंबर आपण पहिल्यांदा गणित विषयापासून सुरुवात केलेली होती, त्यानंतर बुद्धिमत्ता, त्यानंतर मराठी आणि पुन्हा आपण आता गणिताचा जो एक मुख्य घटक आहे ज्याचा भारांश 6 गुणांचा आहे, आपल्या प्रत्येक परीक्षेला हा आपल्या पेपरमध्ये 3 प्रश्न हे हमखास या घटकावर येणारच आहेत. तर असा हा घटक जो आपल्याला फार थोडा व्यावहारिक गणितातला हा घटक आहे, थोडा कठीण वाटतो आपल्याला नफा तोटा, परंतु तरीही गेले 2 दिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करपडी या शाळेचे पदवीधर शिक्षक श्री पंडित चव्हाण यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नफा तोटा हा घटक शिकवलेला आहे. आज त्यातलाच उर्वरित भाग जे सूट कमिशन हा भाग आपण पाहणार आहोत. तर पंडित चव्हाण सरांनी आपल्या ऑनलाईन तासाला सुरुवात करावी अशी मी पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्या मार्फत विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आणि परवा आपण नफा तोटा हा घटक बघितला होता, त्याचे काही उदाहरण सोडून बघितले होते. आज आपण नवीन घटक बघणार आहोत, सूट कमिशन आणि डेबिट हा घटक नफा तोट्याशी संबंधित आहे. चला तर आपण आता सुरुवात करूया सूट कमिशन आणि डेबिट. चला तर आता आपण काही कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया सूट कमिशन आणि डेबिट. सूट कमिशन आणि रिपेअर, पहिला आहे शॉपिंग किंमत. विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची विक्री किंमत छापलेली असते, तिला त्या वस्तूची शॉपिंग किंमत असे म्हणतात. जी काय वस्तू असेल विक्रीसाठी ठेवली असेल त्याच्यावर एक शॉपिंग किंमत असते, त्या किमतीला एक विक्री किंमत छापलेली असते, त्या किमतीला शॉपिंग किंमत असे म्हणतात. शॉपिंग किमतीला दर्शनी किंमत असेही म्हणतात. शॉपिंग किमतीचा दुसरं नाव आहे दर्शनी किंमत. पहिला आहे सूट. सूट म्हणजे काय? वस्तूची शॉपिंग किंमत व कमी किंमत केलेली किंमत, यातील फरकाला सूट असे म्हणतात. म्हणजेच काय? जी शॉपिंग किंमत असते आणि त्या किमतीवर जी वजा केलेली किंमत असते त्या किमतीला असे म्हणतात. सूट बरोबर शॉपिंग किंमत गुणिले शेकडा सूट. जर आपल्याला सूट काढायची असेल तर शॉपिंग किंमत गुणिले शेकडा सूट करायची आहे. त्याच्यानंतर विक्री किंमत. विक्री किंमत बरोबर शॉपिंग किंमत वजा सूट. विक्री किंमत काढायची असेल तर काय? शॉपिंग किमतीतून सूट वजा करायची.
पुढचा रिबेट, रिबेट म्हणजे काय, अधिक ग्रामोद्योग हातमाग मंडळ अधिक उद्योगाच्या अध्यक्षांकडून विक्री वाढवण्यासाठी त्याने तयार केलेल्या उत्पादनावर सरकार सवलती सवलती जाहीर करते. जे काही अधिक ग्रामोद्योग आहे हातमाग मंडळ आहेत त्यांची विक्री वाढवण्यासाठी त्याच्यावर त्यांच्या उत्पादनावर सरकार काय करतंय सवलती जाहीर करते. तसेच आयकर भरणाऱ्यांना सरकारी यंत्रणामध्ये गुंतवणूक करण्यास उत्तेजन देण्यासाठी त्यांच्या आयकरात सुद्धा सवलत देतात. जे काय आयकर भरतात त्यांच्या सरकारी यंत्रणामध्ये गुंतवणूक करण्यासाठी काय जे काही उत्तेजन देण्यासाठी काय आयकरात जे काय आयकर त्याच्यात सुद्धा सवलत देतात. त्यांच्या एकूण देयकातून जी सवलत वजा केली जाते तिला काय म्हणतात सूट असे म्हणतात. जे काय एकूण देयक असणार त्याच्यातून जी सवलत वजा केली जाते त्याला सूट असे म्हणतात. रिबेट ही एक विशिष्ट प्रकारची सूट आहे. रिबेट ही काय एक विशिष्ट प्रकारची सूट आहे. ही सूट सरकार तसेच विशिष्ट संस्था काही अटीवर देतात. ही रिबेट सूट आहे ती सरकार तसेच ज्या काही विशिष्ट संस्था आहेत त्या आहेत विशिष्ट एक अट अटीवर देतात. रिबेट सुद्धा मनात व्यक्त करतात. रिबेट काय टक्केवारी व्यक्त केली जाते. प्रत्यक्षात दुकानदार गिरायकास सूट म्हणून जी रक्कम कमी घेतो त्याची भरपाई सरकार किंवा मंडळाकडून केली जाते. जो काही दुकानदार असतो तो गिरायकांकडून सूट देतो. सूट म्हणून जी रक्कम कमी घेतोय त्याची भरपाई कोण करतोय तर सरकार किंवा मंडळ असेल ते करतोय. या भरपाई रकमेवर रिपेट या भरपाई रकमेस जी काही सरकार किंवा मंडळ जी जी रक्कम भरली जाते त्या रकमेस रिबेट असे म्हणतात. रिबेटची रक्कम व सूट म्हणून मिळणारी रक्कम ही एकच असते. रिबेटची जी काही रक्कम असेल किंवा सूट ही जी काय आहे ती रक्कम एकच असते. सूट गिरायकाला मिळते आणि रिबेटची रक्कम दुकानदाराला भरपाई म्हणून मिळते. सूट ही जी गिरायकाला मिळते आणि रिबेटची जी रक्कम असते ती दुकानदाराला मिळते. पुढचं आहे कमिशन. पुढचं आहे कमिशन. उत्पादक व गिराई यांच्यातील मध्यस्थाला दलाल अथवा अडत्या म्हणतात. जो कोणी उत्पादक असेल आणि गिराईक असेल यांच्यामध्ये जो मध्यस्थी काम करणार असेल त्याला दलाल किंवा अडत्या असे म्हणतात. दलालाला त्याने पार पाडलेल्या सौद्याचा जो मोबदला देतात त्याला दलाली किंवा अडत असे म्हणतात. यांच्या उत्पादक किंवा गिराईक यांच्यामध्ये जो असेल ते दलाल असणार. तो दलाल त्यांनी केलेल्या कामाचा जो सौदा असेल ते त्याला मोबदला म्हणून देतात त्याला काय म्हणणार दलाली किंवा अडत असे म्हणतात. दलाली विक्रीच्या रकमेवर ठरते. जी काही विक्री असेल त्याच्यावर दलाली ठरते. कमिशनचा दर सुद्धा टक्केवारीत सांगितला जातो. जसा रिबेटचा दर रिबेट पण टक्केवारीत सांगितला जातो तसा कमिशन सुद्धा टक्केवारीत सांगितलं जातं. आता दलालाचे काही प्रकार आहेत. दलालाचे काही प्रकार आहेत. पहिला आहे फॅक्टर. प्रिन्सिपल म्हणजे काय वस्तूचा मूळ मालक. प्रिन्सिपल कडून वस्तू खरेदी करून स्वतःच्या नावावर त्या वस्तूची विक्री करणारा दलाल म्हणजे फॅक्टर होय. जो काही वस्तूचा मूळ मालक आहे त्यांच्याकडून खरेदी करून स्वतःच्या नावावर त्या वस्तूची विक्री करतो तो दलाल म्हणजे फॅक्टर होय. दुसरा आहे डिक्रेडर एजंट. दुसरा प्रकार आहे दलालाचा डिक्रेडर एजंट. प्रिन्सिपलच्या वतीने वस्तू विकून ती रक्कम गिराईकडून वसूल करून घेणारा दलाल म्हणजे डिक्रेडर एजंट होय. जो प्रिन्सिपल म्हणजे वस्तूचा मूळ मालक आहे त्यांच्या वतीने वस्तू विकून घेतोय तो आणि मग ती रक्कम गिराईकडून काय तो वसूल करून घेतोय असा दलाल म्हणजे डिक्रेडर एजंट होय. याला ज्यादा कमिशन मिळते. हा डिक्रेडर एजंट आहे त्याला जी काही कमिशन असते ते ज्यादा मिळते. याशिवाय कमिशन एजंट ब्रोकर ऑप्शनर असेही दलालाचे काही प्रकार आहेत. पुढचा आहे अडक. शेवटचा आहे अडक. जेव्हा धान्य व्यापाराकडून विकले जाते तेव्हा शेतकऱ्याकडून किंवा उत्पादकाकडून जी रक्कम व्यापारी कमिशन म्हणून घेतो त्या रकमेला अडक असे म्हणतात. जेव्हा धान्य व्यापारी असतात व्यापाऱ्याकडून विकले जाते आणि जेव्हा शेतकऱ्याकडून किंवा जे उत्पादक असतात
त्यांच्याकडून जी रक्कम काय व्यापारी कमिशन म्हणून घेतात त्याला ऑर्डर असे म्हणतात. त्याच्यानंतर आपण याच्यावरचे उदाहरण सोडवून घेणार आहोत. पहिलं उदाहरण आहे दुकानदाराने 1900 रुपये 1900 रुपये शापील किंमत असणाऱ्या दोन वस्तू विकताना ए व्यक्तीला 171 रुपये व बी व्यक्तीला 152 रुपये इतकी सूट दिली तर त्या दोघांना दिलेल्या सुटीमध्ये दुकानदाराने किती टक्क्याचा फरक केला. आपण आता उदाहरणात काय काय दिलंय ते बघूया. उदाहरणात दिलेलं आहे पहिली दिलेली आहे शापील किंमत. शापील किंमत बरोबर 1900 रुपये. त्याच्यानंतर ए व्यक्तीला दिलेली सूट आणि बी व्यक्तीला दिलेली सूट. ए व्यक्तीला दिलेली सूट ए व्यक्तीला दिलेली सूट 171 रुपये आणि बी व्यक्तीला दिलेली सूट 152 रुपये. शॉपिंग किंमत दिलेली आहे 1900 रुपये. ए व्यक्तीला सूट दिलेले 171 रुपये. बी व्यक्तीला सूट दिलेले 152 रुपये. आता आपण ए आणि बी मध्ये जी सूट दिलेली आहे त्या सूटी मधला फरक काढूया. सूटीमधील फरक पहिला 171 वजा 152 11 2 गेले 9 7 3 6 गेले 7 6 गेले 1 1 0 म्हणजे फरक आला 19 रुपये. ए आणि बी व्यक्तीमधील जी सूट आहे त्या सूटीमधील फरक दिलेला आहे 19 रुपये. आता आपण त्याने काय विचारलं दोघांना दिलेल्या सूटीमध्ये दुकानदाराने किती टक्क्यांचा फरक केलाय. मग काय करणार चल शापील किंमत 1900 रुपये 1900 रुपये. शापील किंमत 1900 रुपये असताना सुटीने परत दिलेला आहे 1900 रुपये. तर आपल्याला 100 रुपये असताना फरक काढायचा आहे. 100 रुपये छापे किंमत असताना आपल्याला फरक काढायचा आहे. 100 × 19 / 19.
शॉपिंग किंमत 1900 रुपये असताना 19 रुपये परत आलेला आहे सुटीतला परत तर 100 रुपये शॉपिंग किंमत असेल तेव्हा परत किती असता 100 गुणिले 19 भागिले 19 2020 कॅन्सल 19 आणि हा 19 कॅन्सल झाला राहिला काय ए म्हणजे काय 100 रुपये छापील किंमत असताना फरक काय आला 1% फरक आला 1% म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये त्याचं उत्तर आहे परत एकदा सांगतो दुकानदाराने 1900 रुपये छापील किंमत असणाऱ्या दोन वस्तू विकताना ए व्यक्तीला 171 रुपये व बी व्यक्तीला 152 रुपये दिली तर त्या दोघांना दिलेल्या सुट्टीमध्ये दुकानदारांना दुकानदाराने किती टक्क्याचा फरक दिला आहे शॉपिंग किंमत दिली होती 1900 रुपये ए व्यक्तीला दिलेली सूट 171 रुपये बी व्यक्तीला दिलेली सूट 152 रुपये ह्या दोघांमध्ये जी सूट आहे त्या सुट्टीमध्ये फरक काढला 171 वजा 152 बरोबर 19 रुपये आले ही 19 रुपये सूट कशात आहे तर शॉपिंग किंमत 1900 रुपये असताना किंवा 1900 रुपये असताना 19 रुपये सूट आलेले आहे तर आपल्याला 100 रुपये शॉपिंग किंमत असताना सूट काढायचं मग तिरकस गुणाकार केला 100 गुणिले 19 भागिले 19 आणि इकडचे दोन शून्य इकडचे दोन शून्य कॅन्सल झाले 19 आणि इकडचा 19 कॅन्सल झाला राहिला 1 आणि उत्तर काय होतं की पर्याय क्रमांक 3 मध्ये हे 1-1 अचूक तर होत आता आपण पुढचं उदाहरण बघूया दुसरं उदाहरण आहे हातमाग मंडळाने गिराईकास कापड विक्रीवर शेकडा 23/2 रिबेट जाहीर केला आहे जर गिराईकने 65,000 रुपयांची कापड खरेदी केली असेल तर त्याला किती रिबेट मिळेल त्याला किती रिबेट मिळेल आपण आता उदाहरणामध्ये काय काय दिलंय ते लिहून घेऊया रिबेटचा दर दिलेला आहे रिबेटचा दर रिबेटचा दर दिलेला आहे शेकडा 23/2 म्हणजे काय 11.12 शेकडा दिलेला आहे म्हणून आले 100 रिंगा 11.12 मध्ये काय 11.50 11.50/100 खरेदी त्याच्यानंतर जर गिराईकाने 65,000 रुपयाची खरेदी केली असेल म्हणजे काय खरेदी किंमत दिलेली आहे खरेदी किंमत खरेदी किंमत बरोबर 65,000 रुपये आपल्याला विचारलेलं आहे रिबेट रिबेट विचारलेला आहे रिबेट बरोबर काय तर आता आपल्याला रिबेट काढायचा आहे म्हणून रिबेट सूत्र आहे रिबेट बरोबर खरेदी किंमत गुणिले रिबेट साधन खरेदी किंमत गुणिले रिबेटचा दर आता आपण सूत्रात किंमती टाकून घेऊया खरेदी किंमत 65,000 रुपये दिलेली आहे खरेदी किंमत 65,000 रुपये दिलेली आहे रिबेटचा दर दिलेला आहे गुणिले 11.550 भागिले 100
आता आपण सोडवून घेऊया. 100 चे 2 0 कॅन्सल, 65 हजारचे 2 0 कॅन्सल, राहिले काय 550 गुणिले 11.50. आता आपण पॉइंटचा विचार न करता डायरेक्ट सोडवून घेऊया. इकडचा 1 0 इकडचा 1 0 पुढे येतो 1 5 5 5 25 5 6 30 आणि 2 32 11 0 0 11 5 55 अच्छा 5 11 67 71 71. शून्य शून्य पाच पाच दहा चले 2 3 4 7 2 10. किंवा आपण डायरेक्ट 23 से 2 घेऊया. खरेदी किंमत 65 हजार इंगले रिपेक्षा दर दिलाय 23 से 2 भागिले 100. 2 0 2 0 कॅन्सल. 2 1 2 2 3 6 2 2 4 1 2 5 10. 325 गुणिले 23. उदाहरण पुन्हा सोडून घेऊया. आत्मा म्हणजे दिलेल्या बाबी घेऊन घेऊया. पहिले दिलंय रिबेटचा दर, रिबेटचा दर बरोबर शेकडा 23 से 2 23 से 2 आपले 100. खरेदी किंमत दिलेली आहे, खरेदी किंमत बरोबर 65 हजार. आपल्याला विचारलेलं आहे रिबेट, रिबेट विचारलेला आहे म्हणून रिबेट बरोबर खरेदी किंमत गुणिले रिबेटचा दर. सूत्रामध्ये गिफ्ट खरेदी किंमत दिलेली आहे 65 हजार रुपये, रिबेटचा दर दिलेला आहे 23 से 2 भागिले 100. इथले 2 0 कॅन्सल झाले, इथले 2 0 कॅन्सल झाले. 2 1 2 3 6 2 1 4 1 2 5 10. 325 3 5 15 अच्छा
सहा आणि एक सात पिंपरी नऊ हे पंचे सहा चल एक हे जुने चार अधिक एक पाच हे एक सहा पासष्टी पाच सात नऊ पाच चौदा चार एक सहा एक सात म्हणजे काय रिपेंट काय आलाय 7475 रुपये आणि पर्याय क्रमांक दोन मध्ये त्याचं अचूक उत्तर दिलेलं आहे. परत एकदा सांगतो उदाहरणार्थ रिबेटचा दर दिलेला होता 23/2 म्हणून शेकडा आणि 100 घेतलाय. खरेदी किंमत 65,000 रुपये दिली होती. आपल्याला विचारलेलं होतं रिबेट, रिबेट सूत्र आहे रिबेट बरोबर खरेदी किंमत गुणिले रिबेटचा दर. सूत्रामध्ये मी किती टाकून घेतल्या 65,000 खरेदी किंमत गुणिले रिबेटचा दर 23/2 100. दोन शून्य इथले कॅन्सल केले 65,000 दोन शून्य कॅन्सल केले राहिले काय 650. नंतर इथून दोन ने भाग दिला आलाय 325 गुणिले 23 केल्यानंतर आलं 7475 रुपये रिबेट आला पर्याय क्रमांक दोन याचं कर होत. तिसरं उदाहरण आहे एक दुकानदार दुकानदार एक फटाके छापील किमतीवर शेकडा 20 सूट देतो तरीही त्याला 12% नफा होतो. कपाटाची छापील किंमत 3,472 रुपये असल्यास त्या कपाटाची खरेदीची किंमत काढायची आहे. आता काय काय दिले ते लिहून घेऊया. शेकडा सूट दिलेला आहे शेकडा सूट बरोबर 20 आणि शेकडा नफा दिलेला आहे शेकडा नफा दिलेला आहे 12. छापील किंमत दिलेली आहे छापील किंमत बरोबर 3,472. आपल्याला विचारलंय खरेदी किंमत आपल्याला विचारलाय खरेदी किंमत म्हणून उत्तर आहे खरेदी किंमत बरोबर छापील किंमत गुणिले 100 वजा शेकडा दिलेला आहे 20 रुपये भागिले 100 प्लस शेकडा सॉरी छापील किंमत गुणिले 100 वजा शेकडा सूट भागिले 100 प्लस शेकडा नफा हे त्याच खरेदी किंमतीचे सूत्र. छापील किंमत दिलेली आहे 3,472 गुणिले 100 वजा शेकडा सूट दिलेले आहे 20 रुपये भागिले 100 अधिक शेकडा नफा दिलेला आहे 12. तीन हजार चारशे बहात्तर गुणिले 100 वजा 20 बरोबर 80 भागिले 100 अधिक 12 बरोबर 112. आता इथं भाग घेऊया 4 × 8 आणि उरले किती 30 4 × 8 = 32 4 × 8 = 0. परत भाग देऊया
2 2 2 4 8 2 2 0 0 3,400 + 72,000 × 10 = 14 परत भाग जाईल 15 14 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
प्रार्थनातून तीन वेळ सुनणे, सहा उल्लेखिते पंसष्ट, 14 × 14 = 14 × 14 = 56 × 14 = 75 × 14 = 70 14 × 2 = 56 1 × 7 = 1 उरले 112 14 × 8 = 112 मग काय येणार 248 × 10 = 2480 2480 ही काय आली त्याची खरेदी किंमत दोन हजार चारशे ऐंशी पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. परत एकदा समजून सांगतोय, एक विभागात एका कपाटाचे शापिंग किमतीवर 20% सेकंड सूट देतो तरीही त्याला 12% नफा होतो. कपाटाची शापिंग किंमत 3412 असल्यास त्या कपाटाची खरेदी किंमत कडे दिलेलं काय होतं, सेकंड सूट 20, सेकंड नफा 12, शापिंग किंमत 3472. त्याच्यानंतर आपल्याला खरेदी किंमत काढायची होती म्हणून खरेदी किंमत काय, खरेदी किंमत बरोबर शापिंग किंमत गुणिले 100 वजा सेकडा सूट आणि 100 भागिले 100 + सेकडा नफा. शापिंग किंमत 3472 × 100 वजा 20 एकदा सूट 20 दिली होती, 100 अधिक 12 3472 × 80 / 112 यांचा गुणाकार भागले करून जे काय उत्तर येते ते 2480 रुपये ही त्याची खरेदी किंमत आली. पुढचं उदाहरण बघूया, चौथं उदाहरण, एका डीव्हीडीची शापिंग किंमत 100 रुपये आहे, एका डीव्हीडीची शापिंग किंमत 100 रुपये आहे. दुकानदाराने 5 डीव्हीडी शेकडा 12 फूट देऊन विकले तर अनुक्रमे एकूण सूट किती दिली व डीव्हीडीची विक्री किंमत किती. उदाहरणार्थ काय काय दिलंय ते बघूया. त्यांनी एका डीव्हीडीची शापिंग किंमत 100 रुपये दिले, परंतु दुकानदाराने 5 डीव्हीडी विकल्या. काय 5 डीव्हीडी, 5 डीव्हीडीची किंमत येणार 500 रुपये. 500 रुपये ही काय येणार शापिंग किंमत. आणि 5 डीव्हीडी विकून, सॉरी, दुकानदाराने 5 डीव्हीडी शेकडा 12 सूट देऊन त्याच्यावर 12 सेकडा सूट देऊन याच्यावर 500 रुपयावर 12% सूट देते, म्हणजे काय 12 भागिले 100. ही काय झाले सूट, शापिंग किमतीवर 12% सूट दिली म्हणून 500 × 12 = 100 हे 2 शून्य कॅन्सल झाले, इकडचे 2 शून्य कॅन्सल झाले, राहिलं काय 12 × 5 बरोबर काय येणार 12 × 5 = 60. काय आले 60 रुपये सूट आले, काय 60 रुपये सूट आले. त्यांनी विचारलं एकूण अनुक्रमे एकूण सूट किती दिली आणि डीव्हीडीची विक्री किंमत विचारलेली आहे. मग विक्री किंमत कसं काढणार, तर ही छापील किंमत आहे, छापील किंमत विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. छापील किंमत किती होती 500 आणि वजा सूट काय आले 60,
पाचशे मधून साठ गेल्यावर राहतील चारशे चाळीस. चारशे चाळीस काय येणार विक्री किंमत. चारशे चाळीस रुपये आले विक्री किंमत. त्याने अनुक्रमे विचारलेले दिले सूट किती दिली आणि डीव्हीडीची विक्री किंमत दिली. सूट काय आले साठ रुपये आणि चारशे चाळीस हे विक्री किंमत आली. मग पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलंय सूट अनुक्रमे काय सूट साठ रुपये आणि चारशे चाळीस ही विक्री किंमत आलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं अचूक उत्तर येईल. पुढचं उदाहरण बघूया. पुढचं उदाहरण. एका दलालाला 15,000 रुपयाच्या विक्रीवर शेकडा सहा दराने कमिशन मिळाले तर त्याला किती कमिशन मिळाले. काय काय दिलंय ते लिहून घेऊया. विक्री किंमत दिलेली आहे विक्रीवर म्हणजे काय विक्री किंमत. विक्री किंमत काय दिलेली आहे 15,000 रुपये. 15,000 रुपये कमिशनचा दर दिलेला आहे. कमिशनचा दर आहे सहा रुपये शेकडा सहा. कमिशनचा दर बरोबर सहा रुपये. तर त्यांनी काय विचारलेलं आहे कमिशन म्हणजे कमिशन बरोबर काय. कमिशन विचारलेलं आहे. आपण काय करणार कमिशन बरोबर विक्री किंमत. विक्री किंमत गुणिले कमिशनचा दर. विक्री किंमत गुणिले कमिशनचा दर. कमिशन विचारलेलं आहे कमिशन बरोबर विक्री किंमत गुणिले कमिशनचा दर. विक्री किंमत दिलेली आहे 15,000 रुपये. कमिशनचा दर दिलेला आहे शेकडा सहा म्हणून सहा असेल शंभर. इकडचे दोन शून्य कॅन्सल झाले. 15,000 दोन शून्य कॅन्सल झाले. पहिला काय दीडशे गुणिले सहा म्हणून हा शून्य इथे ठेवणार. 15,090 आणि 900 रुपये हे काय आलं त्याच कमिशन आलं. 900 रुपये कमिशन आलं. पुन्हा सांगतोय उदाहरणात विक्री किंमत दिलेली होती 15,000 रुपये. कमिशनचा दर दिलेला होता सहा शेकडा सहा आणि त्याने विचारलं होतं कमिशन. कमिशन सूत्र आहे कमिशन बरोबर विक्री किंमत दिले कमिशनचा दर. विक्री किंमत 15,000 रुपये होती आणि कमिशनचा दर शेकडा सहा म्हणून सहा असेल शंभर. मग इकडचे दोन शून्य कॅन्सल इकडचे दोन शून्य कॅन्सल. पहिला दीडशे गुणिले सहा बरोबर 900 रुपये त्याचं कमिशन आलं आणि पर्याय क्रमांक दोन मध्ये त्याचं अचूक उत्तर दिलेलं आहे. आता पुढचं उदाहरण बघूया. पुढचं उदाहरण. एका दुकानदाराने 10 वस्तूच्या खरेदीवर एक वस्तू मोफत दिली तर शेकडा किती टक्के सूट दिली. त्याने काय दिलंय 10 वस्तूच्या खरेदीवर एक वस्तू मोफत दिली. आपण समजा एका वस्तूची किंमत 10 रुपये मानली. समजा एका वस्तूची किंमत बरोबर 10 रुपये मार. तर 10 वस्तू घेतल्या तर काय येणार 10 वस्तूची किंमत 10 गुणिले 10
बरोबर 100 रुपये. 100 रुपये काय आले, 10 वस्तूची खरेदी किंमत, 10 वस्तूची खरेदी किंमत. त्याने 10 वस्तू, एक वस्तू नको दिली म्हणजे काय 11 वस्तू होती. मग 11 वस्तूची आपल्याला विक्री किंमत काढायची. 11 गुणिले 10 म्हणजे काय 110 रुपये काय 11 वस्तूची विक्री किंमत. 11 11 वस्तूची विक्री किंमत. त्याने दिलेला आहे शेकडा किती टक्के सूट दिलेला आहे, पण आपल्याला सूट काढून घ्यावे लागेल. म्हणून सूट बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत दिलेला आहे 110 रुपये आणि खरेदी किंमत 100 रुपये. 110 मधून 100 गेले, 10 रुपये सूट येणार. सूट काय आहे 10 रुपये. पण त्याने शेकडा किती टक्के सूट दिले विचारलेले आहे, म्हणून शेकडा सूट बरोबर सूट भागिले एकूण विक्री, एकूण विक्री किंमत, एकूण विक्री किंमत गुणिले 100. सूट आलेले आहे 10, एकूण विक्री 110 रुपये. 110 गुणिले 100. 100 कॅन्सल. पहिले काय, हा 100 इकडे जा, 100 ते 100, 100 शेजार 11. काय आले, शेकडा सूट 100 शेजार 11 आले. परत पुन्हा सांगतोय, एका दुकानदाराने 10 वस्तूच्या खरेदीवर एक वस्तू मोफत दिली. आपण एका वस्तूची किंमत 10 रुपये मानतो, एका वस्तूची किंमत 10 रुपये मानले. नंतर आपण 10 वस्तूची किंमत काय केली, 10 गुणिले 10 बरोबर 100 रुपये 10 वस्तूची ही खरेदी किंमत दिली. त्याच्यानंतर एक वस्तू मोफत दिली म्हणजे 11 झाले, 11 वस्तूची किंमत आली 110 रुपये विक्री किंमत आली. त्याच्यानंतर आपल्याला शेकडा सूट विचारले, पण आपल्याला अगोदर सूट काढावी लागेल. म्हणून सूट बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत होती 110 रुपये, खरेदी किंमत 100 रुपये होती. आणि मग 110 मधून 100 गेले 10 रुपये, काय सूट काय आले 10 रुपये. त्याच्यानंतर आपण शेकडा सूट काढू, शेकडा सूट बरोबर सूट भागिले एकूण विक्री किंमत गुणिले 100. सूट आले होते 10 रुपये, एकूण विक्री 110 रुपये गुणिले 100. हा 100 कॅन्सल झाला, हा इकडचा वरती अवसान केला, 100 शेद 11 हे त्याच शेकडा सूट आलेला आहे. आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये त्याचं अचूक उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढचं उदाहरण बघूया. पुढचं उदाहरण, एक दुकानदार मोबाईलच्या शॉपिंग किमतीवर 12% सूट देतो. त्याने एक मोबाईल 26,400 रुपयाला विकला, तर त्या मोबाईलची शॉपिंग किंमत किती. आता उदाहरणात काय करायचं ते घेऊ आणि काय विचारलंय ते लिहून घेऊ. शेकडा सूट दिलेले आहे, शेकडा सूट बरोबर 12%, आणि त्याने एक मोबाईल 26,400 रुपयाला विकला म्हणजे काय विक्री किंमत दिलेली आहे. विक्री किंमत बरोबर 26,400 रुपये.
तर त्या मोबाईलची छापील किंमत किती, म्हणजे काय आपल्याला काढायची आहे छापील किंमत, छापील किंमत काढायची आता आपण सोडवून घेऊया. आपण छापील किंमत 100 रुपये मानली, छापील किंमत 100 रुपये मानली, छापील किंमत 100 रुपये असेल त्याच्यावर 12% सूट दिली म्हणजे काय त्याची विक्री किंमत काय होणार 12 100 मधून 12 सूट दिल्यामुळे 88 रुपये काय येणार विक्री किंमत येणार. त्याने विक्री किंमत दिलेली आहे आपल्याला छापील किंमत काढायची, विक्री किंमत दिलेली आहे 26,400 रुपये, विक्री किंमत 26,400 रुपये, छापील किंमत 100 रुपये असताना त्याच्यावर 12% विक्री किंमत झाली 28 रुपये. तर 26,400 रुपये विक्री किंमत असताना आपल्याला छापील किंमत काढायची. मग आपण तिरकस गुणाकार करूया, 26,400 गुणिले 100 भागिले 28. आता भाग देऊया, 2 चौक 8 2 चौक 8 2 5 10 परत आता भाग देऊया, 2 जुने 4 2 जुने 4 आणि 2 5 10 आता इथून इकडे भाग देऊया, 22 एक 22 22 एक 22 उरले किती 4 म्हणजे काय 44 22 गुणे 44 कुठचे 0 0 काय आलं 1200 गुणिले 25 1200 गुणिले 25 बरोबर 2 0 पुढे ठेवले 12 5 60 5 गुणे 24 अधिक 6 काय 30,000 रुपये काय आले हे छापील किंमत, 30,000 रुपये काय आले छापील किंमत. परत उदाहरण एकदा सांगतो, उदाहरणामध्ये शेकडा सूट 12 दिलेले आहे, विक्री किंमत 26,400 रुपये दिलेले आहे. आपल्याला विचारलं होतं छापील किंमत, आपण इथे सूत्र न वापरता शॉर्ट टेक्सने काढलेलं आहे. छापील किंमत आपण 100 रुपये मानलेले आहे, 100 रुपये छापील किंमत मानली, त्यांनी 12% सूट दिल्यामुळे विक्री किंमत काय झाली 88 रुपये. तर विक्री किंमत 26,400 रुपये दिली होती, काय 100 रुपये छापील किंमत असताना विक्री किंमत झाली 88 रुपये. तर विक्री किंमत 26,400 रुपये असताना आपल्याला छापील किंमत काढायची होती. मग काय केलं, 26,400 गुणिले 100 भागिले 88 भागाकार गुणाकार करून काय आलं 1200 गुणिले 25 बरोबर 30,000 त्याची छापील किंमत आलेली आहे. आणि असा पर्याय क्रमांक 1 मध्ये त्याचं अचूक उत्तर दिलेलं आहे. पुढचं उदाहरण बघूया, पुढचं उदाहरण, एका यंत्राची छापील किंमत 5,000 रुपये आहे, दुकानदार छापील किंमतीवर 10% सूट देतो. तर जर ते यंत्र दुकानदाराने 4,250 खरेदी केले असेल तर त्याला किती नफा झालेला असेल तो काढायचा आहे. उदाहरणात काय काय दिलंय ते लिहून घेऊया, छापील किंमत दिलेली आहे, छापील किंमत दिलेली आहे 5,000 रुपये. त्याच्यानंतर शेकडा सूट दिलेला आहे, शेकडा सूट बरोबर 10 आणि खरेदी किंमत दिलेली आहे, खरेदी किंमत दिलेली आहे, खरेदी किंमत दिलेली आहे 4,250.
आपल्याला नफा विचारलेला आहे म्हणून आपल्याला विक्री किंमत पण काढून घ्यावी लागेल. विक्री किंमत पण काढून घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर नफा काढावा लागेल. छापील किंमत 5000 रुपये आहे त्याच्यावर 10% सूट दिली म्हणजे काय 5000 × 10% 2020 कॅन्सल 50 × 10 = 500 रुपये काय आलेले सूट आले. 500 रुपये सूट आले. आपल्याला विक्री किंमत काढायची असेल तर काय विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. छापील किंमत वजा सूट. छापील किंमत दिलेली होती 5000 रुपये. सूट आहे 500 रुपये. 5000 × 500 गेले 4500 रुपये काय आले 4500 रुपये विक्री किंमत आली. 4500 रुपये काय आले विक्री किंमत. आता इथं आपण विक्री किंमत काढली 4500 रुपये. आपल्याला नफा विचारलेला आहे म्हणून नफा काय येणार नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत काय आले 4500 वजा खरेदी किंमत काय आले होते 4250. 4500 मधून 4250 गेले राहिले 250 रुपये काय आला नफा आलेला आहे. परत एकदा उदाहरण सांगतोय. उदाहरणामध्ये छापील किंमत दिलेली होती 5000 रुपये चेकडा सूट 10 दिलेला होता. खरेदी किंमत 4250 दिलेल्या आहे. विक्री किंमत दिली नाही आपण विक्री किंमत काढून घेतली कारण का नफा काढायचा होता. काय छापील किंमत 5000 रुपये दिली त्याच्यावर शेकडा सूट 10 दिले काय 5000 × 10 = 100 = 500 रुपये. 500 रुपये आले सूट आले. आपल्याला काढायचे होते विक्री किंमत आणि नफा. मग विक्री किंमत काय विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. छापील किंमत 5000 सूट 500 रुपये. विक्री किंमत काय आले 4500 रुपये. आपल्याला त्याच्यानंतर नफा विचारला होता. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी. विक्री किंमत 4500 रुपये वजा 4250. विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा केली राहिले काय 250 रुपये नफा आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर ए. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर ए. आता पुढचं उदाहरण बघू. पुढचं उदाहरण. एका टेबलाची छापील किंमत 5500 रुपये आहे. विक्रेता या किमतीवर शेकडा 10 सूट देतो तरीही त्या विक्रेतास शेकडा 10 नफा होतो तर त्या टेबलाची खरेदी किंमत किती ते काढायचं आहे. काय काय दिलंय छापील किंमत दिलेली आहे. छापील किंमत दिलेली आहे 5500 रुपये. विक्रेता या किमतीवर शेकडा सूट काय दिलेला आहे शेकडा सूट बरोबर 10 आणि शेकडा नफा बरोबर 10. आपल्याला विचारलंय खरेदी किंमत काय खरेदी किंमत
खरेदी किंमत खरेदी किंमत बरोबर शॉपिंग किंमत गुणिले 100 वजा शेकडा सूट भागिले 100 प्लस शेकडा नफा। आता सूत्रात किंमत काढून घे, शॉपिंग किंमत दिलेली आहे 5500 गुणिले 100 वजा शेकडा सूट दिलेले आहे 10 शेकडा सूट 10 रुपये दिलेले आहे 100 अधिक शेकडा नफा दिलेला आहे 10 5500 गुणिले 100 वजा 10 बरोबर 90 रुपये आणि खाली 100 प्लस 110 इकडचा 1-0 कॅन्सल इकडचा 1-0 कॅन्सल 11 11 11 55 पुढे 0 50 आणि 50 गुणिले 90 50 गुणिले 90 2-0 पुढे ठेवले 5 90 45 4500 रुपये काय आले खरेदी किंमत खरेदी किंमत काय आले 4500 रुपये आलेले छापील किंमत दिलेली होती 5500 शेकडा सूट 10 शेकडा नफा 10 आपल्याला विचारलं होतं खरेदी किंमत खरेदी किंमत खरेदी किंमत बरोबर शॉपिंग किंमत गुणिले 100 वजा शेकडा सूट आणि भागिले 100 अधिक शेकडा नफा सूत्रामध्ये किंमती टाकून घेतल्या शॉपिंग किंमत 5500 रुपये गुणिले 100 वजा शेकडा सूट 10 दिली होती आणि भागिले 100 अधिक शेकडा नफा 10 दिलेला होता 5500 गुणिले 90 भागिले 110 इकडचा 1-0 इकडचा 0 कॅन्सल केला राहिलं काय 550 गुणिले 90 भागिला 11 550 गुणिले 90 आला आणि त्याचं उत्तर 4500 रुपये काय आले खरेदी किंमत पर्याय क्रमांक 2 ने त्याचं अचूक उत्तर येणार आज आपण सूट कमिशन रिबेट बघितलं आहे सूट कमिशन आणि रिबेट ह्याच्यावरचे काही उदाहरण बघितले आपला 2 ते 3 दिवसापासून नफा तोटा आणि सूट कमिशन रिबेट हा घटक आपण बघत होतो आजपर्यंत काल परवा आपण सूट सॉरी नफा तोट्याचे उदाहरण बघितले आणि आज आपण सूट कमिशन आणि त्याचे काही उदाहरण सोडवून घेतलेले आहे ह्याच्या PDF ग्रुपवर टाकले जातील काही शंका असतील तर विचारावे धन्यवाद धन्यवाद चव्हाण सर मागच्या 2 दिवसापासून आपण गणित या विषयाचा जो कठीण घटक आपल्याला वाटतो तो म्हणजे नफा तोटा सूट आणि कमिशन या घटकावर अतिशय चांगल्या प्रकारे आपण मार्गदर्शन केलेलं आहे त्यातील पहिल्यांदा आपण संबोध स्पष्ट केलेले आहेत नफा तोटा शेकडा नफा शेकडा तोटा त्याचबरोबर विक्री किंमत खरेदी किंमत त्यातला फरक आणि त्याच्यावर सोप्यापासून अवघडापर्यंत ज्या पद्धतीने गणित येतात किंवा आपल्याला अपेक्षित परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारची गणित येतील आणि त्या ती गणित आपण कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने सोडवावीत याबद्दलचं अतिशय विस्तृतपणे आपण मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर आज आपण जो राहिलेला एक घटक होता सूट आणि कमिशन सूट म्हणजे काय त्याचबरोबर कमिशन म्हणजे काय आता हे सगळे शेकडेवारीतला घटक आहे शेकडेवारीवर किंवा शेकडा सूट शेकडा कमिशन किंवा रिबेट
या बाबतीमध्ये आपण पाहिलेले आहेत, उदाहरण घेऊन पाहिलेले आहेत आणि त्या उदाहरणामध्ये सूट दिली, त्यानंतर मग सूट दिल्यानंतर खरेदी किंमत काय असेल किंवा विक्री किंमत दिली असेल तर खरेदी किंमत कशी काढायची, या पद्धतीने आपण दोन्ही पद्धतीने पाहिलेलं आहे. म्हणजे सूत्रामध्ये टाकून किंवा काही शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. गेले 3 दिवस आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केल्याबद्दल पंचायत समिती, शिक्षण विभाग यांच्या मार्फत आणि सर्व विद्यार्थ्यामार्फत, आपण सर्व जे विद्यार्थी आहेत, इयत्ता 7वी मिशन आरंभला गुणवत्ताधारक जे विद्यार्थी होते, तर त्या सर्व विद्यार्थ्यांच्या मार्फत, प्रशासनाच्या मार्फत आपलं हार्दिक आभार. त्याचबरोबर ज्या ज्या वेळेस अडचण येईल त्यावेळेस चव्हाण सर आपल्याला वेळ देतील अशी आशा व्यक्त करतो. आणि उद्याचा जो तास आहे आपला, उद्याही नियमितपणे आपला ऑनलाईन क्लास सायंकाळी 7 ते 8 या दरम्यान चालू राहणार आहे. उद्याचा घटक जो आपला सर्वांचा आवडता घटक आहे, विषय आहे इंग्रजी. त्या इंग्रजीच्या बाबतीमध्ये आपल्याला राज्यावर जे मार्गदर्शन करतात असे विठ्ठल शिंदे सर, या शिंदे सरांचं मार्गदर्शन आपल्याला 3 दिवस लाभणार आहेत. तरी सुद्धा कुणीही न चुकता त्या ऑनलाईन क्लासचा क्लास जॉईन करायचा आहे. जास्तीत जास्त आपल्याला त्यातले घटक संबोध समजून घ्यायचे आहेत आणि आपल्या परीक्षेसाठी त्याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. काय अडचणी असतील, तुमच्या काही शंका असतील अभ्यासाच्या बाबतीत किंवा संबोधांच्या बाबतीमध्ये, तर त्या आपल्या विषय शिक्षकांच्या मार्फत आमच्यापर्यंत आल्या तर आम्ही सुद्धा त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आजच्या क्लासला आपण सर्वजण जॉईन झालेले आहेत, त्या सर्व जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांचं, पालकांचं, शिक्षकांचं, सर्वांचं पंचायत समिती, शिक्षण विभाग, कर्जत यांच्यातर्फे हार्दिक आभार. आता पुन्हा आपण उद्या सायंकाळी 7 वाजता भेटूया. तोपर्यंत गुड नाईट. थँक्यू.